नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौकुमत्ते गोसावी लिखित हरिगंध आज आपण ऐकणार आहोत हरिगंध पुनप्रकाशन परमानंद प्राजक्ताची फुलं माळताना दोराही गंधित होतो तसंच हरिगंध आस्वादाने मनही भावगंधित होतं हरिभक्ती तर रमून जातं रंगून जातं सप्तरंगी इंद्रधनुष्यालाही स्वतःला रंगवून घेण्याची भूल पडावी ना तशीच भूल माणसाला प्रपंच सुखाची पडते बघा मनशांती ढळते अशावेळी हरिगंधासारखे ग्रंथच भक्तीच्या अंतरंगात असलेल्या जीवन ऊर्जेला जागृत करतात श्रद्धा आणि आदर्श यांच्या समन्वयातून संस्कृती घडते याची साक्ष ग्रंथाची अक्षरच देतात समाजासाठी तर ते दीपस्तंभच असतात आणि यासाठीच हरिसेवा समितीने हरिगंध पुनः प्रकाशन अमृतयोग साधलेला आहे समस्त हरिभक्त परिवारासह रसिक ग्रंथप्रेमीही हरिगंध ग्रंथाचं स्वागत करतील असा विश्वास आहे विनम्र आवाहनही आहे हरिगंधच्या पहिल्या आवृत्तीत म्हणजे सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव माझं मनोगत वाट चालताना सविस्तर आलेलंच आहे त्यामुळे त्याची पुनरावृत्ती न करता हरिसेवा समितीने हा जो परमानंदाचा चिरंतन ठेवा याची देही याची डोळा साठवून ठेवण्यास दिलेला आहे त्यासाठी कृतज्ञतापूर्वक ऋण निर्देश करण्यासाठी हा सानंद सद्भाव ग्रंथ वाचणाऱ्यांना आणि वाचून कृती करणाऱ्यांचा एक इतिहास असतो समाजाच्या विवेक बुद्धीला जागृत करणारे सद्गुरू हरिकाका काका प्रेम समता एकात्मभाव परस्पर सहकार्य माणुसकी नम्रता रुजुता आदींचे संस्कार समाजावर कसे गेले आहेत हे, हे आत्मप्रचितीचे बोल व्यक्त करणारे हरिभक्तांचे हरिगंधमधील भावगंधित अनुभव समाजाला केवळ दिशादर्शकच नाही आहे तर जीवनातील समस्यापूर्तीची ती गुरुकिल्लीही आहे अपार प्रेम दया करुणा यांनी भारलेलं हे मानवतेचं रूपी वृंदावन आपल्या हृदयात जपून ठेवावं असंच हरिगंध अंतरंग आहे अशा या ग्रंथाच्या पुनः प्रकाशन कार्यातील सर्व योगदात्यांचं आणि हरिसेवा समितीचं हार्दिक अभिनंदन उदंड शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीसाठी सद्गुरु श्री हरिकाकांचा वारसा समर्थपणे पुढे पुढे नेणाऱ्यांचंही सत्कार्य दर्शन घडवण्याचा सुयोग हरिसेवा समितीने लवकरच आणावा असा जोगवा हरिसेवा समितीकडे मागते श्री हरिकृपेने हरिगंध मनामनात दरवळत राहू हीच हरिचरणी प्रार्थना डॉक्टर सौ कुमत्ताई गोसावी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस पुढेही त्यांनीच लिहिलेलं आहे वाट चालताना संत एकनाथी परंपरेतील हत्तरगीचे हरी काका का। यांच्या सत्संगात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली येण्याचा योग एकनाथी भागवताचे शासन नियुक्त संपादक ॲडव्होकेट बापू काका सोमण यांच्यामुळे आला त्यांच्यासह साताऱ्याहून निघताना डॉक्टर विठ्ठलराव पेंढारकर आणि या यांना सौ आशा वहिनींनी म्हणजे त्यांच्या पत्नीने गाडीचा वेग सांभाळा म्हणून प्रेमानं बजावलं होतं तरीही डॉक्टर पेंढारकर यांच्या गतीनेच आम्हाला घाटातच सूर्योदय बघायला मिळाला आणि त्याच्या उजेडाची चाहूल घेत घेत त्याच्या उजळलेल्या कडा हरिमंदिरात हरिरूपात विसावलेल्याही बघायला मिळाल्या त्यात माझ्या जीवनाचीही दिशा उजळून निघाली हरिकाकांनी पहिल्याच भेटीत माझ्या संत एकनाथांचं स्फुट लेखन या ग्रंथाला आशीर्वाद दिले ते स्वतःच्या खिशातील एक हजार एक रुपये प्रकाशन कार्यासाठी देऊनच त्यांच्या कृतीशील भक्तीचा वस्तूपाठच त्यातून मिळाला परत त्यांना आमची अवस्था पुढती नमनं पुढती गमनं अशी श्रीकृष्णांचा निरोप घेणाऱ्या उद्धवासारखी झाली होती त्या मंतरलेल्या चैत्रवनातून चालताना पुढली वाट हरिनीच मंतरलेली होती जाणिवेकडून नेणिवेकडे नेणारा तो प्रवास तेजाच्या या स्मृतीशलाका आठवणींच्या झरोक्यातून नेहमीच खुणावत राहिल्या हरी काकांची एक अतूट नातं गुंफून गेल्यात हृदयी भाऊनी चैतन्य घन असं ज्यांनी व्यापक चैतन्य हेच आपलं स्वरूप जाणलेलं आहे त्या स्वरूपाचा मनाला वेध लागला समभावाची संजीवनी देणारा वैद्य एकात्मभावाची एकजुटीची एकसंधतेची शिकवण देणारा शिक्षक भक्तीचं स्मरण जतन आणि आचरण करायला लावणारा निष्काम कर्माची महती गाणारा कर्मयोगी लोकांशी जडलेल्या नात्यातून नितळ आनंद अनुभवणारा आनंद यात्री सगुणातून निर्गुणाकडे पोचलेला सद्गुरू सदैव स्मरणात राहिला तो हरिकाकांच्यातील वेगळेपण लेवूनच राहिलेला आहे सत्कार्याकडे सदैव प्रेरित करणारा हरिकाकांच्या अंतरीचा सद्भाव विशेष करून भावलाय शिवाय त्यांची सर्व कर्मी वर्तता मुक्तता जो देखे अशी कर्मात राहूनही कर्माधीत राहण्याची किमया त्यांनी अनुसरलेल्या कर्मप्रधान भक्तीतही तिला नाम संगीत यांची जोड देऊन ती आनंददायी कशी होईल आणि लोकांना सहज अनुसरता कशी येईल यासाठी त्यांची तळमळ लोकांना रुचेल पचेल असाच भक्तिमार्ग काकांनी मोठ्या जिव्हाळ्यांनी दाखवला आहे अनुसरायलाही लावलेला आहे हरिकाकांकडे आलेला माणूस त्यांच्या अंतरीच्या प्रेम ओलाव्याने हो त्यांच्या वागण्या बोलण्यातील आपलेपणाने तो लांबून आलेला असूनही त्यांच्या अगदी जवळ जायचा आणि त्यांचाच होऊन जायचा मुंबई पुणे कोल्हापूर बेळगाव पैठण छत्रपती संभाजीनगर आपेगाव अशा हरिकाकांबरोबर झालेल्या वारीतूनही त्यांनी एकाच भेटीत कितीतरी माणसं जोडलेली बघितली आहेत लोकांच्या समस्या त्यांनी आपलेपणाने कशा समजून घेतल्या त्यांना कोणते उपाय सुचवले हेही अनुभवलं आम्ही हरिकाकांनी ही हो किमया का कशी साधली याचाही वेध नाम आणि संगीत या दोन स्वतंत्र प्रकरणातून घेतलेला आहे त्यात सर्व जाती जातीधर्मियाचे लोक होते शूरभंजन पर्वतावर संत एकनाथांच्या साधनास्थानी गोपाळ काल्याचा उत्सव एकोणीसशे सत्त्याऐंशी साली सुरू झाला तोही काकांनीच केलेला आहे हरिकाकांनी तिथे उपस्थित असलेल्या आपल्या मुस्लिम बांधवांच्याही मुखात स्वतःच्या हातांनी गोपाळ काला भरवला आहे पैठणला गोदेच्या वाळवंटात भीक मागणाऱ्या मुलाला जवळ बोलवून त्याला एक पावली देऊन यापुढे भीक मागायची नाहीच एखाद्या हॉटेलात गेलास तरीही तुला काम मिळेल असा कृतीप्रवण आशीर्वादही दिला अशा असंख्य घटना आणि असंख्य प्रसंगातून त्यांच्या डोळस भक्तीचा प्रत्यय येत गेला अरूपे घेतले रूप या हरिक काका गोसावी यांच्या चरित्र ग्रंथाची दुसरी आवृत्ती निघावी असा हरिभक्तांचा गेली दोन तीन वर्ष सततचा पाठपुरावा हरिकाकांचे उत्तराधिकारी परमपूज्य एकनाथ दादा आणि सौ सुमित्रा वहिनी गोसावी यांची प्रेरणा आणि ग्रंथपूर्तीपर्यंत तसंच सर्वतोपरीने सक्रिय सहाय्य या प्रेमशिदोरीसह हरिगंध ग्रंथाचा प्रवास सुरू झाला कोण जाणे स्वरूप माझे जन आंधळेची सगळे या हरिकाकांच्या उक्तीचा पुन्हा एकवार आठव झाला हरिकाकांना जाणून घेणं खरोखरीच अवघड जरी असलं ना तरी त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याचा मागोबा घेऊन त्याला लाभलेलं ला अंतरी कोंडून घेण्याचा त्यांच्याच कृपेने केलेला हा एक प्रांजळ प्रयत्न आहे श्रद्धा आणि विश्वास या शब्दांच्या पलीकडे अनुभवून पाहावं लागतं सूर आणि लईच्या संगतीत जेव्हा बंदिश त्रवायला लागते ना यावेळी हरिकाकांसारख्या संतांच्या जीवनचरित्रातही लयबद्ध गीत सुरू झालेलं असतं आणि ती लय पकडता आली की शब्द मोके होतात अशा आगळ्या असंख्य अनुभूतींच्या आधारे केलेलीही वाटचाल आहे त्यातच नूतन गंधर्व बाप्पासाहेब देशपांडे यांच्यासारखे विख्यात संगीतकार करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती नरसिंहवाडीचे परमपूज्य नारायण स्वामी यती सांगलीचे केळकर महाराज तर गारगोटीचे वेदमूर्ती कृष्णम काका अनेक हरिभक्त हरिकाकांचे चाहते सत्प्रेमी साहित्यिक ग्रंथलेखनासाठी प्रेरित करणारे परमपूज्य बाबा बेलसरे डॉक्टर दीनानाथ सोनार या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्यांनी हरिकाकांसंबंधींचे त्यांचे अनमोल अनुभव छायाचित्र दुर्मिळ माहिती आदी बाबी वेळेत पाठवल्यामुळे हा ग्रंथ नियोजित काळात लिहून पूर्ण होत आहे हत्तर्गीच्या हरिसेवा समितीने ग्रंथ प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे सकाळ वृत्तपत्र समूहाचे प्रमुख संपादक विजय विश्वनाथ कुवळेकर यांनी ग्रंथ मुद्रणाची मुद्रणपूर्व ग्रंथ अवलोकनाची अत्यंत अवघड जबाबदारी स्वेच्छेने स्वीकारून ग्रंथाला लाभलेलं रूप साकार करण्यात सर्वार्थाने सिंहाचा वाटा उचललेला आहे कोल्हापूरचे श्रीयुत बी एल कुलकर्णी यांनी या प्रवासात पावलो पावली पाठराखण केलेली आहे त्या त्यांच्यासारख्या अनेक हरिभक्तांनी या ग्रंथपूर्तीचा अखंड ध्यास बाळगला आहे प्रत्यक्ष भेटून किंवा पत्राद्वारे सतत संपर्क ठेवून हे कार्य आपलंच मानून आपापल्या परीने या कार्याला हातभारही लावलेला आहे या ग्रंथलेखनाचा शुभारंभही परमपूज्य एकनाथ दादांनी दिलेल्या मुहूर्तावर कोल्हापुरात माझ्या कन्येच्या म्हणजे सौ अंजली कौस्तुभ कागलकर हिच्या घरी झाला तोही सरस्वतीच्या पूजनाने ग्रंथमुद्रणाचाही शुभारंभ परमपूज्य एकनाथ दादांच्या शुभ हस्ते झाला तो पुण्यात पराग एंटरप्रायझेसचे श्री किशोर कुलकर्णी यांनी आयोजित केलेल्या त्यांच्या मुद्रणालयातील एका नेटक्या कार्यक्रमाने मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळाही एक आगळीच प्रेरणा देऊन गेला आणि पुढे उत्कृष्ट छपाईने मुद्रितही झाला आशीर्वाद प्रास्ताविक प्रकाशकीय अनुभव आस्थेने लिहून पाठवणारे सर्व मान्यवर सुरूद ग्रंथाच्या मांडिणीपासून मुखपृष्ठापर्यंत विविध बाबतीत मोलाचं सहकार्य करणारे चित्रकार श्रीयुत चारुहास पंडित चित्रकार अनिल उपळे आत्मीयतेने सुबक सुंदर मुद्रण करणारे किशोर कुलकर्णी आणि त्यांचे सर्व सहकारी श्रद्धेने मुद्रित शोधन करणारे शियोज जोशी आणि या ग्रंथांतर्गत असलेली दुर्मिळ छायाचित्र अधिकाधिक संख्येने उपलब्ध करून देणारे कोल्हापूरचे श्री ग बोंद्रे यांच्यासारखे कितीतरी हरिभक्त या सर्वांच्या ऋणात राहण्यातच मी माझं सद्भाग्य समजते आज विसाव्या शतकातील अंतिम पर्वातही मानव समाजापुढे असंख्य समस्या आहेत त्यासोबत घेऊन हरिकाकांच्याकडे असंख्य लोक अखंड येत असत त्यांचे प्रश्न समजवून घेताना त्यांना त्यावर उपाय सुचवताना काका सहजपणे त्यांच्याशी बोलत वागत आणि त्यातूनच कितीतरी जीवनसूत्र गवसत असत जीवनाला एक वेगळी दिशा त्यातून त्या लाभत असे प्रामुख्याने स्वरूपाच्या अनुभवांचा समावेश अशा अनुभवगंध या स्वतंत्र प्रकरणातून केलेला के आहे माझ्याकडे आलेल्या अत्यंत श्रद्धेने ओथंबलेल्या अनुभवसागरातून काही थेंबच केवळ वेचता आलेले आहेत कारण ग्रंथव्याप्तीची मर्यादा याची मला जाणीव होती आणि आहेही समस्त हरिभक्त त्यासाठी उदार मनाने मला क्षमाच करतील अशी मला आशा आणि खात्री आहे नित्य हरिस्मरणाचा गंधही चैतन्यमयी प्रेरणामयी असल्याने हरिगंध हा ग्रंथ सुहृद वाचकांच्या हाती देताना मला खूप आनंद होत आहे या ग्रंथात संत अ एकनाथ महाराजांच्या मूळ घराण्याचा असलेला अनुबंध आणि म्हैसाळ वठार कोठणी खडकलाट येथील या परंपरेतील घराण्यांशी असलेला अनुबंधाचा शोध घेताना म्हैसाळचे डॉक्टर जयसिंगराव शिंदे वठारचे रघुनाथराव इनामदार सध्या पुणे येथे राहतात पुण्याचे पुरुषोत्तम व्यंकटेश कुलकर्णी म्हैसाळकर आदींनी अत्यंत मोलाचं सहकार्य आपल्या संग्रही असलेल्या अस्सल कागदपत्रांसह केल्यामुळे हरिचरित्राचा मागोवा घेताना या गोसावी घराण्याच्या मूळ पुरुषांच्या शोधापर्यंतचा तपशीलच ग्रंथात समाविष्ट करता आला याचं मोठं समाधान आहे या सर्वांचं ऋण जतन करणंही एक अपूर्व असा ठेवाच आहे हरी प्रेरणेने निसर्ग शेतीचा खडक लाटला दिवाकर हरदास यांनी राबवलेला प्रकल्प किंवा कोल्हापूरचे डी एन जोशी यांचं संगीतातील नाद योगावरील मौलिक संशोधन कार्य या संदर्भातील माहिती काहीही हच्च राखून न ठेवता मोकळ्या मनाने दिल्यामुळे तिचाही अंतर्भाव ग्रंथात करता आला आणि त्यामुळेच हरिकाकांनी केलेल्या का का कार्याचे पैलू किती विविध प्रकारचे आहेत त्यातून त्यांनी कर्मप्रधान भक्तीचा कसा पुरस्कार केला याचाही परामर्श घेता आला अशा अनेक सुरूधांच्या सहकार्याने हरिगंध हा ग्रंथ नाना रूपाने साकारलेला असल्यामुळे वाचकांनाही तो गंधितच करून जाईल असा विश्वास वाटतो सद्यस्थितीत अंधारात पडणाऱ्या असमाधानी अस्थिर आणि अशांत असलेल्या माणसांच्या मनाला हरिकाकांसारख्या संतांच्या सत्संगात काही काळ राहिल्यामुळे विसावाच मिळतो मन शांत आणि प्रसन्न होतं त्यामुळे अंगीकारलेलं कार्यही अधिक जोमाने पूर्ण केलं जातं असेही अनुभव अनेकांनी हरिसत्संगात येऊन घेतलेले आहेत आजही एकनाथ दादांच्या रूपाने हा सत्संग लोकांना लाभतोच आहे तसा तर हत्तरगीच्या हरिमंदिरातील मातीच्या कणाकणांना हरी काकांचा कृपागंध असल्याचा अनुभव हो। हरिभक्तांना नेहमीच येतो डॉक्टर सौ कुमुद गोसावी उद्यापासून आपण श्री हरी का का